कोणी पण कुठेही कार्यक्रम करू शकतो, आम्ही त्यांच्या कार्यक्रमाला विरोध केला का? मग तुम्ही काय खुर्चीचा गैरउपयोग करायला लागले का लोकांच्या माध्यमातून? तुमच्या तुम्हाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सांगतात का मराठा समाजाचे कार्यक्रम होऊ देऊ नका म्हणून? तुम्ही असं कसं काय करू शकतात? कोण सांगत आहे तुम्हाला? तुम्ही संविधानिक पदावर बसलात, राज्यात कोणाला एका समाजाविषयी का दोष कसा करू शकता तुम्ही की सभा घेऊ नका किंवा बैठका घेऊ नका, असं कसं काय करू शकता तुम्ही? म्हणजे याचा अर्थ असा होतो की तुम्ही ज्या संविधानिक पदावर बसलात, जे शपथ तुम्ही घेतली, त्याला छेद देताय तुम्ही, द्वेषभावना पसरायला लागले तुम्ही. एका समाजाविषयी इतका द्वेष असला नाही पाहिजे. पाटील, राज्याचा दौरा सुरू आहे, मोठा प्रतिसाद मिळतोय, ज्या प्रमुख मागण्या आहे सरकार सोबत चर्चा झाल्यानंतर, एक महिन्याचा कालावधी सरकारने मागितलेला होता, जवळपास आता पूर्ण होत आला, काही कळत आहे की कुठपर्यंत ही सगळी प्रोसेस सरकारकडून आलेली आहे आरक्षणासंदर्भामध्ये? नाही, त्याबाबत नाही कळालं, पण काम त्यांचं चालू आहे. इथपर्यंत एक दोन तीन दिवसापूर्वी कळालं, 11-12 समिती जालन्याला पण येते, याबाबतही अधिकृत माहिती मिळाली त्यांच्या सरकारकडून. परंतु आमचं आणि त्यांचं बोलणं या विषयावर झालेलं आहे, 4 दिवसात कायदा पारित होणार नाही आमच्या मागणीप्रमाणे, त्यामुळं आधार द्यावा लागेल, त्यासाठी तुम्ही 1 महिन्याचा वेळ द्या. आम्ही नाही बोललो होतो, परंतु सगळ्या पक्षानं आणि सत्ताधाऱ्यानं एक ठराव घातला आणि त्यात सांगितलं की 1 महिन्याचा वेळ दिला पाहिजे आणि आपण द्यावा. मराठा समाजानं त्यांना 1 महिन्याऐवजी 40 दिवस दिले, तर 14 तारखेला त्यांचा 1 महिना पूर्ण होतोय आणि 24 ऑक्टोबरला 40 दिवस पूर्ण होते. त्यानिमित्तानं आम्ही अंतरवलीला 14 तारखेला मराठा समाजाचा एक कार्यक्रम ठेवलेला आहे, सकाळी 11 वाजता. 14 तारखेला 14 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता अंतरवलीला आम्ही कार्यक्रम ठेवला आहे. आम्ही संवाद साधणार आहेत समाज एकमेकाशी, आढावा घेणार आहेत आत्तापर्यंतचा सगळा, आणि ते शांततेत कार्यक्रम आहे. परत तिथून पुढे 10 दिवस त्यांच्या हातात राहतील, त्या 10 दिवसाच्या 100% सरकार आरक्षण. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.